नमस्कार श्रोते हो, कोरोना या आजारासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी रुग्णांचा संपर्क टाळणं आवश्यक असतं. अशा परिस्थितीत मग कोरोना रुग्णांच्या जेवणाचं काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी 90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरावरून मी सौ आशा मोरे सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोते हो, मघाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना जेवण पुरवणाऱ्या काही लोकांशी आज आपण बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत आहेत बारामती बेकर्सचे श्रीयुत गणेश बनकर. नमस्कार, माझं नाव गणेश बनकर. नमस्कार, वसुंधरा वाहिनीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, आपण कधीपासून कोरोनाबाधित रुग्णांना जेवणाचे डबे पुरवत आहात? गेले 10 दिवस मी डबे पुरवण्याचं काम करतो आहे. त्या संदर्भात म्हणजे डबे पुरवण्याची गरज अशी का वाटली, 3-4 महिन्यापूर्वी मला कोरोना झाला होता. त्याच्यानंतर पेशंटचे होणारे हाल किंवा तिथं नातेवाईकांची होणारी तारांबळ, एकतर इंजेक्शन मिळत नाहीयेत किंवा पैशाचा थोडासा प्रॉब्लेम असतो लोकांचा, अशा परिस्थितीत मला हे जाणवलं की आपण काहीतरी करू शकतो का अशा रुग्णांसाठी किंवा नातेवाईकांसाठी. खरंच बारामतीत असे रुग्ण आहेत की जे बाहेरून आले आहेत, प्रॉपर त्यांची राहण्याची व्यवस्था नाही आहे बारामतीमध्ये. अशा रुग्णांसाठी आपण काय करू शकतो? मग पूर्ण मी टीमशी बोलल्यानंतर आमच्या बारामती बेकर्सच्या आम्ही ठरवलं की आपण जे डबा जेवण बनवू शकत नाहीत किंवा ज्यांचा डबा येतच नाही आहे बाहेरून, अशा लोकांसाठी आपण जेवण पुरवू आणि ते जेवण त्यांना पोच हॉस्पिटलच्या बाहेर आपण करूयात असं ठरवलं आम्ही. अच्छा, म्हणजे यापूर्वी तुम्ही काय करत होता? याच्या आधी म्हणजे व्यवसाय आहे माझा बारामती बेकर्स नावाने बेकरी आहे. अच्छा, या कामाची सुरुवात तुम्ही कशी केली? हे जे जेवण पुरवण्याचं काम आहे त्याचे अनेक प्रकारची कामं त्यासाठी करावी लागतात, पूर्वतयारी आहे, तर हे करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? अडचणी म्हटलं तर पहिला प्रश्न आला की जेवण बनवणार कोण. मग तिथून सगळी सुरुवात झाली. बऱ्याच लोकांना फोन केले की म्हणजे आचार्य असतात किंवा जेवण बनवणारे जे लोक असतात, सर्वांनी सांगितलं की आम्ही आमच्या कामात व्यस्त आहे किंवा आमच्याकडे 2-3 कोविड सेंटर आहेत, आम्ही तिथं स्वयंपाक बनवण्याचं काम करतो आहे. मग नंतर घरच्यांशी बोलल्यानंतर एक असं ठरलं की जेवढं आपल्या कच्याने होता येईल की 20-30 डबे असतील किंवा काय असेल रोजचं, तेवढं आपण स्वतः बनवून देऊयात. तर आपण हे एकदा काम कुठलं स्वीकारलं तर रुग्णांची वाढलेली संख्या असेल, तुम्ही कदाचित सुरुवातीला ठरवलं असेल की 10-20 डबे आपण द्यावेत, पण जर रुग्णांची संख्या वाढत चालली दिवसेंदिवस तर प्रशासनाचा पण ताण कमी करण्याच्या दृष्टीनं अनेक सामाजिक संस्था पण समोर येत आहेत. यापैकीच अतिशय महत्वाचं काम म्हणजे जेवण पुरवण्याचं काम, आणि हे आपण करत आहात. हे करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे? अडचणी तर खूप आल्या, पण ज्यावेळी आम्ही सोशल मीडियावर बारामती उद्योग समूहावर ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियावर ऍड दिली, म्हणजे डिझाईन बनवून जे पाठवलं होतं त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख असा केला होता की जर कोणी असा पेशंट असेल बारामतीमध्ये किंवा आसपासच्या गावातून जर पेशंट येतोय बारामतीमध्ये, त्याची जेवणाची सोय नाही आहे, तर त्याने आम्हाला कॉल करावा आणि त्या कॉलमार्फत आम्ही त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, पेशंटचं नाव आणि हॉस्पिटलचं नाव घेऊन वहीमध्ये सगळं ऍड करून त्यांच्या हॉस्पिटलच्या बाहेर सगळे डबे वगैरे पोचवायचं आम्ही सोय केली आधी. अच्छा, आता हे काम करत असताना सुरुवातीला लॉकडाऊन आहे त्यामुळे गिरण्या बंद आहेत, जेवण बनवताना किंवा ठराविक वेळेतच भाजी मंडईतनं भाजी आणावी लागते, धान्य आणावं लागतंय, किराणा सामान आणावं लागतं, तर या गोष्टींची पण सोय गैरसोय याबाबत आपण काय सांगाल? की ज्यावेळेस आम्ही ऍड ज्यावेळेस दिली त्यावेळेस बऱ्याच लोकांचे फोन आले आम्हाला की आम्ही आमच्या परीने काय मदत करू शकतो तुम्हाला. मग आमचं सांगणं एवढंच होतं की मदत तर ठीक आहे, आता मनुष्यबळ तर काहीच नाहीये, म्हणजे कामगार पण नाहीयेत बेकरीवरती आणि आम्ही घरातले सगळे राबतोय, दाजी असतील आमचे, विजय शिंदे भाऊ असेल, बारका, अक्षय, म्हणजे पूर्ण फॅमिलीच आमची ह्या कामामध्ये व्यस्त आहे. मग अशा वेळेस स्टेटस वगैरे ठेवल्यानंतर लोकांचे फोन आले की बाबा आम्ही काय देऊ शकतो. मग अभिषेक सर असतील, डवान पाटील, त्यांनी बरीच मदत केली आम्हाला. वडगावचे आपले पोलीस स्टेशनचे रवी पाटसमन सर असतील, त्यांनी पण भरपूर मदत केली. अजिंक्य बाजारवाली असतील. मग अशा सगळ्या लोकांनी जेवढं त्यांच्या परीने होते तेवढ्या सगळ्या वस्तू आम्हाला आणून दिल्या, म्हणजे जिथं आम्ही बनवतो तिथं आणून पोहोच केल्या सगळ्या गोष्टी. हळूहळू आम्हाला पण जाणवायला लागलं की लोक मदत करतायत, किंवा समाजात अशी पण लोक आहेत की ज्यांना खरंच काहीतरी करायचंय पण त्यांना सोर्सच मिळत नाहीये कोणामार्फत करावं. मग ते ऍड पाहिल्यानंतर लोक आम्हाला बोलायला लागले की बाबा ठीक आहे, तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे, जपून करा, व्यवस्थित करा, असा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. आणि करायला गेल्यानंतर सगळ्या गोष्टी घडत गेल्या आपोआप. अच्छा, आर्थिक काही उणीव जाणवली का? किंवा अचानक तुम्हाला धान्य खरेदी करायचंय, अचानक एखाद्या दिवशी तुम्हाला डब्यांची ऑर्डर आहे आणि त्या दिवशी धान्य संपलंय, तेलच नाही किंवा भाजीच नाही, दळण दळलेलं नाही, अशा काही समस्यांना तोंड द्यावं लागलं का? त्यावर आपण मात कशी केली? अशा समस्यांना द्यावं लागलं तोंड. त्यावेळी मग काय केलं,
घरात जे काही असेल उपलब्ध किंवा जे घरात बनवलेलं असेल किंवा बनवायचं चाललेलं असेल त्याच्यात आपले अजून 4 डबे स्वयंपाक ऍड करा असं मग घरच्यांना सांगून तिथपुरते ते वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आम्ही. अच्छा, म्हणजे ह्याच्यावर घरच्यांची पण मदत मिळाली, पण त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला कशी होती? सुरुवातीला त्यांची साथ होती का नंतर? सुरुवातीला म्हणजे थोडस त्यांना जाणवलं की बाबा हा काय करतोय किंवा कसं करतोय, कसं होणार कशा सगळ्या गोष्टी, बाबा घरात लहान मुलं आहेत कसं करणार. ठीक आहे बोलले, ज्यावेळेस सगळ्यांचे फोन यायला लागले त्यावेळेस घरचे पण म्हणले ठीक आहे चांगलं करतोय आम्ही पण मदत करू तुम्हाला. बऱ्याच गोष्टीत त्यांनी पण सहकार्य केलं, चपात्या असतात करणं, भात असतो, सगळ्या गोष्टी निवडणं, भाजी चिरणं, भरपूर कष्टाचं काम आहे तसं बघितलं तर हे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा हे काम करत असता त्यावेळेला तुम्हाला सामाजिक संस्थांनी काही मदत केलेलं पण आपण सांगितलंय. तसं बघितलं तर आज अनेक मोठे मोठे व्यावसायिक पण अडचणीत आलेले आहेत. लॉकडाऊन असेल किंवा कोरोनाच्या संपर्कात आल्यामुळं अनेक लोकांचे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. अशा वेळेला फक्त एक तर शेतकरी जो आपल्याला अन्न पुरवतो किंवा आपला जो अन्नदाता आहे तो, आणि त्याच्याबरोबर जे जेवण बनवणारे आहेत किंवा हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना फक्त बरे दिवस आलेले आहेत. तर यावर आपलं मत काय? नक्कीच, म्हणजे बरे दिवस म्हणजे जेवढे आता हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा अन्न पुरवणारे आहेत अशा व्यक्ती, त्यांचे व्यवसाय म्हणजे काही ना कशा मार्गाने आता पार्सल सुविधा म्हणा किंवा 7 ते 11 जो टाइम दिला आहे बारामतीमध्ये, तशामध्ये थोडेफार का होईना प्रमाणात चाललेले आहेत व्यवसाय कुठेतरी. पण असे काही भरपूर असे व्यवसाय आहेत म्हणजे मित्रांचे म्हणा किंवा बाकीच्यांचे, हे पूर्ण बंद म्हणजे बंदच आहेत. हॉटेल लाईनला किंवा बेकरी लाईन म्हणा किंवा खाण्याचे जेवढे वस्तू आहेत थोडंफार प्रमाणात त्यांची आर्थिक म्हणजे आता मुबलक प्रमाणात त्यांना पैसा पण मिळतोय आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या रितसर आहेत, सुरळीत आहेत. तुम्हाला यामध्ये कुटुंबाची साथ आहेच, पण कोरोना रुग्णांचा संपर्क टाळण्यासाठी लोक डबे द्यायला जात नाहीत किंवा ते टाळतात, तर त्या बाबतीत तुम्ही तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे किंवा तुम्ही कशी काळजी घेता? काळजी म्हणजे आम्ही पहिल्यांदा काय केलेलं आहे, पेशंट म्हणजे जे ऍड दिली होती त्याच्यामध्ये प्रत्येक पेशंट ज्यावेळेस आम्हाला फोन करतं किंवा नातेवाईक फोन करतात त्यावेळी आम्ही त्यांचा नंबर आणि नाव लिहून घेतो. समजा हॉस्पिटलचं नाव असेल वाबळे हॉस्पिटल, तर हॉस्पिटलला जाण्यापूर्वीच आम्ही त्यांना फोन करतो की बाबा अशा अशा ठिकाणी आम्ही येतोय, हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर आम्ही गाडीतून त्यांना डब्बा देतो, ते डब्बा दिल्यानंतर सॅनिटाईज केलं जातं पूर्ण गाडी, हात सॅनिटाईज केले जातात आणि पुढे दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्यासाठी आम्ही निघतो. अच्छा, बेकरी व्यवसाय आपण करत होता आणि त्यानंतर आपण याकडे वळलात. याबरोबरच सध्याचे जे तरुण आहेत की ज्यांना शिक्षण संपलेलं आहे पण नोकरी मिळत नाही किंवा काही लोकांचे व्यवसाय आता बंद पडलेला आहे, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? त्या दृष्टीनं इतर तरुणांना काय संदेश द्याल? आता ह्याच्यात आपण सगळं फ्री मध्ये देतो, आपण जे हे करतोय डबे पोहोचवण्याचं काम ते आपण म्हणजे एक व्यवसाय दृष्टीने नाही करत आहे, आपण समाजाची काहीतरी आपण देणं लागतो किंवा आपण कोणापशी तरी निदान 100 लोकांतील 10 लोकांपशी तरी आपलं जेन्युइन काम पोहोचलं पाहिजे अशा दृष्टीने आपण स्वखर्चातून ह्या गोष्टी सगळ्या करतोय. म्हणजे बऱ्याच लोकांनी असं फोन केले आम्हाला की बाबा तुम्ही किती रुपये घेता किंवा डब्यासाठी तुम्हाला पैसे किती द्यायचे, त्यासाठी आपण पैसे वगैरे काही घेत नाही त्यांच्याकडून, त्यांना फक्त आपण त्यांच्याकडनं मोबाईल नंबर आणि पेशंटचं नाव वगैरे घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांना फ्रीमध्ये पोहोचवत आहे त्यांच्या हॉस्पिटलवर किंवा त्यांच्या घरी जाऊन सुद्धा. इव्हन जे लोक होम क्वारंटाईन आहेत अशा लोकांची ज्यावेळेस घरच्यांची बनवायची सोय नसते, आई असते घरात किंवा मुलगा असतो, वडील नसतात किंवा कधी कधी पूर्ण फॅमिली सुद्धा पॉझिटिव्ह असते, त्यावेळी मग जेवण बनवण्याचं किंवा नाही होत घरच्यांना बनवणं, अशा वेळेस आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण देण्याचं काम करतोय. अच्छा, अतिशय कौतुकास्पद असं हे आपलं काम आहे, आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अशा परिस्थितीत आणि अशा वाईट काळामध्ये तुम्ही हे इतकं छान काम करताय. इतर पण लोकांनी याची प्रेरणा घेऊन तुमच्यासारखं काही हातभार लावता येतोय का याचा प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करते. आजची वेळ उद्या राहणार नाही, निश्चितच निघून जाईल, चांगले दिवस येतील अशी आशा करूयात. काळाप्रमाणे काळाबरोबर स्वतःलाही बदलायला हवं आणि आपल्या भावी काळासाठी वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. श्रोते हो, बारामतीमधील कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातून आलेले आहेत, तर काहींचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झालं आहे, त्यांच्या घरी स्वयंपाक करायला देखील कोणी नाही. अशा लोकांना मोफत डबे पुरवण्याचं काम करून श्री गणेशजी बनकर, अक्षय बनकर, विजयजी शिंदे अशा सर्व बारामती बेकर्सच्या टीमने अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे दान कोरोना रुग्णांना मोफत डबे पोहोच करून केलं आहे आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. या टीमला आपण सर्वांनी साथ देऊन त्यांचे हात आणखी बळकट करूयात. गणेशजी, आपण इथं आलात
आणि आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपल्या कार्याची माहिती दिलीत त्याबद्दल मी वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ऐकत रहा 90.4 रेडिओ वसुंधरा. धन्यवाद.